नमस्कार एस डी ए रायजिंग स्कॉलर ऍप आणि स्कॉलरशिप एस डी ए रायजिंग स्कॉलर या युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मनोरे हा उपघटक आता काय ही संकल्पना नेमकी पहा मनोऱ्यामध्ये अंक किंवा अक्षरांचा अंक किंवा अक्षर आपल्याला दिसतात मनोरा हा अंक किंवा अक्षराचा तयार केलेला असतो मनोऱ्यामध्ये संख्यांची किंवा अक्षरांची रचना ही खालून वर किंवा वरून खाली अशा प्रकारे केलेली असते मनोऱ्यावर आधारित प्रश्न जो असतो त्याच्यामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जो संबंध असतो पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जो संबंध असतो तोच संबंध आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या पदामध्ये दिसतो मग आपल्याला हा संबंध लक्षात घेऊन पर्याय निवडायचा असतो आता पहा मनोऱ्यामध्ये असं सांगितलंय की अक्षराची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते अक्षर किंवा अंक थरामध्ये म्हणजे त्या लेअरमध्ये अंक किंवा अक्षर किती असतील त्याच्यापेक्षा एकने कमी संख्या त्याच्या वरच्या थरामध्ये असते वरती वरती त्या कमी होत जातात मग आता अशा पद्धतीने एक अक्षर किंवा एक अंक कमी होत जाऊन थर असे एकावर रचलेले असतात आणि तो मनोराचा आकार तयार झालेला असतो इथे एक उदाहरण आहे पहा मनोराचा आकार एक तुमच्या समोर ठेवलेला आहे प्रश्न आपण घेतलाय थोडस झूम करते तुम्हाला क्लिअर दिसावं हा आता पा या मनोऱ्यामध्ये आपल्याला सांगितले पंधरा एकोणावीस तेहतीस याचा संबंध बेचाळीस सत्तावन्न चौऱ्याहत्तर आहे अगदी तसाच संबंध याच्या आणि प्रश्नचिन्हाच्या जागेवर असणाऱ्या पर्यायामध्ये असणार आहे हे आपल्याला माहिती आहे मग पाहू आपण प्रत्यक्ष पंधरा एकोणावीस तेहतीस पहा पंधरा एकोणावीस तेहतीस नंतर बेचाळीस सत्तावन्न चौऱ्याहत्तर बेचाळीस सत्तावन्न चौऱ्याहत्तर पुढे तेरा एकवीस एकतीस पहा तेरा एकवीस एकतीस मग आपल्याला पर्याय हो शोधायचा आपल्याला माहितीये की इथे पहा तेहतीस नंतर खालच्या ओळीवर त्याच्या अलीकडचे अंक घेतलेला आहे बेचाळीस इथे आपण याच्या अलीकडचा अंक घ्यायचा आणि ओळ मात्र खालची घ्यायची मग चव्वेचाळीस पहा काय यायला पाहिजे चव्वेचाळीस पंचावन्न शहात्तर आहे का आपल्याला असा ऑप्शन चव्वेचाळीस पंचावन्न शहात्तर पहा बर आहे म्हणून आपला हा पर्याय क्रमांक दोन अचूक आहे समजलं अशा पद्धतीने आपण आता पुढच्या प्रश्नासाठी पाहूया पुढच्या प्रश्नात काय म्हटलंय त्रेचाळीस एकोणतीस सेहेचाळीस त्रेचाळीस एकोणतीस सेहेचाळीस बरोबर आहे हा त्रेचाळीस एकोणतीस आणि सेहेचाळीस बरोबर पुढे चव्वेचाळीस बत्तीस एक्केचाळीस हा चव्वेचाळीस इथून आपण बत्तीस कडे गेलो आणि एक्केचाळीस आता प्रश्न चिन्हाच्या जागी काय असेल ते आपल्याला शोधायचे सत्तर बासष्ट सदुसष्ट सत्तर बासष्ट आणि सदुसष्ट आता पा आपल्याला चव्वेचाळीस बत्तीस एक्केचाळीस ची जोडी मिळाली असं म्हणायचं आणि याच्यामध्ये याच्याशी असा संबंध असणारी शोधायची मग हा त्रेचाळीस इथे अलीकडे आलेला आहे बरोबर म्हणून आपल्याला एकोणसत्तर पासून कुठे यावं लागेल बरोबर ना एकोणचाळीस एकोणसत्तर एकोणसाठ आणि बहात्तर पा एकोणसत्तर एकोणसाठ बहात्तर आहे पर्याय क्रमांक दोन आपला अचूक आहे समजला आता पहा आहे पुढचं e e आणखी एक उदाहरण याच्यामध्ये ई एल यू ए डी आय एडी आय असाच संबंध ह्या पुढच्या दोघांमध्ये असणार आहे तर आपल्याला e e, e. ए बी ई दिलेलं आहे काय ए बी ई म्हणजे हे मग आता पहा पुढच्या ऑप्शन मध्ये काय येईल आपल्याला आय एनई आता काहींना असं वाटेल की डी जी एल हे जे दिलंय तो पण ऑप्शन येऊ शकत होता बरोबर आहे पण लक्षात घ्या ई यू आणि ए डीआय या दोन समांतर रेषाखंड जरी आले तर त्याच्यामध्ये अक्षरांचा विचार करा आणि त्याच पद्धतीने आपण ए बी सी आय एन यू -E हा पर्याय अचूक शोधलेला आहे या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मनोऱ्यावरचे अधिक प्रश्न सोडवता येतील जास्तीत जास्त प्रश्नांच्या सरावासाठी विकत घ्या एस ए पॅटर्नची प्रावीण्य वर्ग प्रश्नपेढी आणि अधिक माहितीसाठी जा आमच्या ह्या ऍपवर एस डी ए रायजिंग स्कॉलर विद्यार्थी मित्रांनो संकल्पना स्पष्टीकरणाचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद